बदलापूरमध्ये देखील सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. उल्हास नदीनं धोकापाती ओलांडलेली आहे. बदलापूर अंबरनाथमधील अनेक भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आढावा घेत आहेत. निकेश शार्दूल. निकेश, बदलापूरमधील आणि अंबरनाथमधील सध्याची परिस्थिती काय आहे? नक्कीच, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यामध्ये देखील 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळतो. मी सध्या बदलापूर येथील हेंद्रेपाडा या ठिकाणी आहे. भारत कॉलेजचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं आहे. प्रवासी जे आहेत ते गुडघाभर पाण्यातनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. उल्हास नदीची जी धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पाणी जे आहे ते साचलेलं आहे. आसपासचा जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीतल्या घरांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा जे आहे ते प्रशासनाकडनं देण्यात आला असून नागरिकांना घरं देखील त्यांची जी आहे ती खाली केलेली आहे. सध्या उल्हास नदीची पातळी जी आहे ते 18.50 मीटर आहे आणि धोक्याची पातळी जी आहे ती 17.50 होती. ती जी धोक्याची पातळी जी आहे ती उल्हास नदीने ओलांडल्यामुळे ही संपूर्ण परिसरामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळते. अनेक नागरिक जे आहेत ते अशा गुडघ्याभर पाण्यातनं प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. अनेक गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहरामध्ये देखील पाहायला मिळते. त्यामुळे आता ऑरेंज अलर्ट जारी झाला असला तरी पुढील काळामध्ये आणखीन मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे आता नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सखोल भागात पाणी साचलेलं आहे त्या परिसरातील लोकांना जे आहेत ते आता घराबाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सुरक्षित स्थळी जे आहेत ते हलवण्यात आलेलं आहे. नदीपात्रात खालचे जे काही गाव असतील ते गाव देखील जे आहेत ते प्रशासनाकडनं रिकामी करण्यात आलेले आहेत. त्यांना देखील आता सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आल्याचं जे चित्र जे आहे ते सध्या तरी इथे बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळतं. बदलापूरच्या हेंद्रेवाडीमध्ये तू आहेस, या नागरिकांशी तू संवाद साधू शकतोस का जे पाण्यातून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतं? नक्कीच, या ठिकाणी जर पाहिलं तर नागरिक जे आहेत नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. नेमकं नागरिकांचं याबद्दल काय म्हणणं आपण पाहूया. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात हीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवते, प्रशासनाकडनं काय दखल घेण्यात येते का? नाही साहेब, आता इथे सर्वात प्रथम मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही इथे लाईव्ह कव्हरेज घ्यायला आलेला आहात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो. सर्वप्रथम असं आहे की दरवर्षीचा हा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे यामुळे आम्ही नागरिक इथे राहणारे जे हेंद्रेपाडा जिथे राहतात त्यांना नेहमी हा पाण्याचा सतत पुराचा त्रास आम्हाला हा नेहमी सतत म्हणजे सहन करावा लागतोय. यासाठी वारंवार आम्ही लोकांनी आपल्या विभागाचे म्हणजे जे कोणी प्रशासकीय अधिकारी वगैरे आहेत त्यांना आम्ही नेहमी त्यांना ते ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा देत असतो. जसं नाले सफाई असेल किंवा नदीमध्ये जी जलपर्णी जमा होते ती जलपर्णी असू द्या, ते काढण्यासाठीसुद्धा आम्ही वारंवार त्यांना आम्ही निवेदनसुद्धा देत असतो. पण याच्याकडे शासनाकडनं कुठली दखल घेतली जात नाही आणि दरवर्षी नदीची जी खोली आहे ती आम्हाला सांगण्यात येतं की बाबा ती खोली आम्ही करू किंवा नवीन ब्रिज बनवणार येणार आहे त्याच्यामधनं जो बॉटल नेक होतं पाणी जे जमा होतं आहे ते जमा होणारं पाणी जे आहे ते नवीन ब्रिजला बांधल्यामुळे किंवा त्याला स्पॅन वाढवल्यामुळे हा मोठा होईल असं नेहमी सांगण्यात येतं. वारंवार आम्हाला फक्त आश्वासनं देण्यात येतात. उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे. कुठेतरी नैसर्गिक नाले बंद देखील केलेले आहेत, त्याचा हा परिणाम दिसतोय? नक्कीच हे सगळं जे आता जे बांधकामं होत आहेत नदीच्या बाजूला म्हणा किंवा नाल्यांच्या बाजूला म्हणा ही जी सगळे अवैध बांधकामं होत आहेत याच्यासाठी परमिशन वगैरे खुलेआम दिली जाते आणि त्याच्यामुळे तो जो पाण्याचा जो भाग आहे तो सगळा म्हणजे पाणी निचरा होतच नाहीये, पाणी निचरा व्हायला जागाच मिळत नाहीये. तर हे सगळे प्रॉब्लेम आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही इथले नागरिक आम्ही सहन करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं, ढीगच्या ढीग अन्नधान्याचा वाया जातो, ग्राउंड फ्लोअरची लोकं जी आहेत ती त्रस्त आहेत. दरवर्षी लोकं आज शासनाकडे आशेने बघतात आहे की बाबा आम्हाला कुठली तरी मदत मिळेल. मदत म्हणून ते काही ना काहीतरी बाबा मागे पण एक वेळेस मिळाली सुद्धा होती मदत, असं नाही की नाही, पण ती मदत मिळण्यात काही साहेब अर्थ नाही आहे. आम्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन मागतोय, आम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन हवं आहे आणि याच्यावरती बाबा काहीतरी एक सोल्युशन मिळावं हे आमची शासनाकडे आमची अपेक्षा आहे. आपण पाहिलं तर हे बदलापूरचे स्थानिक नागरिक आहेत. निकेश, एक महत्वाचा मुद्दा असा होता की वारंवार उल्हास नदीचं पाणी हे बदलापूर असेल अंबरनाथ या शहरांमध्ये शिरत असतं, मात्र निवडणुकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला जातो का?
नक्कीच दरवर्षी पाण्यामध्ये पावसामध्ये अशीच परिस्थिती उद्भवते आणि या परिस्थितीमध्ये लोकांना जे आहे तोंड द्यावं लागतं, कारण लोकांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागतं. आपण जर हा संपूर्ण जर परिस्थिती जर या ठिकाणची पाहिली तर पाणी शिरलं की राजकीय नेते पुढारी या ठिकाणी फक्त येऊन भेट देतात, मात्र ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत ते करत नसल्यामुळे ही परिस्थिती नेहमीच उद्भवते अशी संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या इथल्या नागरिकांनी दिलेल्या आहे. ज्या ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, सामानांचं वस्तूंचं आणि अन्नधान्यांचं देखील नुकसान मोठं नुकसान झाल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाला वारंवार ह्या सर्व गोष्टी लक्षात आणून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचलत नाही आहे, त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना इथल्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय. त्यामुळे या संपूर्ण परिसरातले जे नागरिक आहेत या अशा साचलेल्या पाण्यातनं त्यांना वाट काढावी लागते. अनेक वाहनं जे बंद पडलेली आहेत, अनेक लोकांचे नुकसान जे आहे ते झालेलं आहे, मात्र प्रशासन गंभीररित्या दखल या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घेत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत ते इथले नागरिक देताना पाहायला मिळत आहेत. आता पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि असाच जर जोर कायम राहील आता ह्या संपूर्ण बदलापूरमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच निकेश, धन्यवाद तुम्ही घेतलेल्या संपूर्ण पुढाच्या आराव्या संदर्भातील. यानंतर जाऊयात.